अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या एकूण कामकाजाबाबत ज्या वेळेला आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आणि अजितदादांना भेटलो त्यावेळेला आमदार लामटे साहेब, भांगरे साहेब, सरतरावजी सावंत साहेब ही सगळी मंडळी होती आणि कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की ही जी आर्थिक स्थिती आहे ही सगळी सभासदांसमोर शेतकऱ्यांसमोर गेली पाहिजे आणि तुम्ही ती पोचवली पाहिजे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसेच आम्ही त्या तालुक्यातले आहोत म्हणून आमचं उत्तरदायित्व आहे वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणून आम्ही कारखान्याकडे माहिती मागून वेळोवेळी ती सभासदांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा राग येऊन कारखान्याचे सध्याचे अध्यक्ष मधुकरावजी पिचड साहेब व गायकर साहेब आणि संचालक मंडळाने आज कारखान्यावर एक पत्रकार परिषद घेऊन अर्धसत्य लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही जी माहिती मागत होतो ती माहिती अद्यापपर्यंत त्यांनी पूर्ण आम्हाला दिली नाही कधी, पण आज अर्धसत्य त्यांनी सांगितलं. आम्ही वेळोवेळी जे सांगितलं त्याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितल्यामध्ये फार तफावत आहे असं काही नाही. तर याबाबत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले किंवा त्यांनी जी माहिती सांगितली त्याबाबत आम्ही पुढच्या 1-2 दिवसामध्ये आदरणीय सावंत साहेब आम्ही सगळे मिळून सविस्तर आम्ही त्याचा खुलासा करू, पत्रकार परिषद घेऊन त्याचा तपशीलवार उलगडा आम्ही जनतेसमोर शेतकरी बांधवांसमोर ठेवणार आहोत. परंतु सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये एक बाब अकोला तालुक्याला शोभेशी नसणारी जाणवली की पिचड साहेबांनी उत्तर देताना आता आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ, माहिती मागायचा तुम्हाला अधिकार नाही अशा प्रकारची दरपुक्ती केली. पिचड साहेब ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, आम्ही तुमचं आव्हान स्वीकारले, 2 दिवसात आम्ही तुमचा सगळा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही पत्रकारांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. धन्यवाद.